सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचं मनापासून माझ्या शिवप्रभा सेवा सहकारी संस्थेमार्फत आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे ह्या महाआघाडीमुळे आज गोरगरीब जनतेला आज एक टाईम जेवण मिळतं आहे आणि पब्लिक आज भाभरेकर नगर, गणेश नगर, लालजीपाडा, इस्लाम कंपाऊंड इकडून लांबून लांबून पब्लिक येऊन हे सर्व जेवणाचा आस्वाद घेत आहेत. शिवाय आम्ही कसं संस्थेमार्फत सकस आहार देतो ते आम्ही सर्व इकडे प्रयत्न करत आहोत आणि ह्या आमच्या संस्थेचं शिवप्रभा सेवा सहकारी संस्थेचं उद्दिष्ट एकच आहे की शासनाने जरी 5 रुपयात जेवण ठेवलं असेल तरी आम्ही सर्वांना फ्री ऑफ चार्ज एकही आम्ही पैसे न घेता सर्वांना आम्ही जेवण देतो आहे आणि ह्या महा आता हे चाललेलं आहे देशामध्ये तुम्हाला माहीतच आहे कोरोना हे संकट आहे, त्यामुळे आम्ही डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्ज हे पण आम्ही त्यांच्यावर देतो. शिवाय आम्हाला जर शक्य झालं तर आम्ही 1-1 किलो, 5-5 किलो असे तांदूळ देखील आम्ही आमच्या संस्थेमार्फत देतो आहे. तुमची विनंती काय आहे की लोकांनी कशा पद्धतीने तुमच्याकडे मदत मागावी? आमचं विनंती म्हणजे लोकांनी सर्बीकडून यावं हेच आम्हाला इकडे आहे, हेच संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि जर हे व्यवस्थित झालं तर आम्ही 365 दिवस आज सर्वांना अन्न मोफत देऊ हे आम्ही इकडे आश्वासन देतो आहे संस्थेमार्फत. आपलं पूर्ण नाव? माझं संजय श्रीधर सावंत, मी शिवप्रभा सेवा सहकारी संस्थेचा अध्यक्ष आहे. संजय सावंत आणि सुधाकर चव्हाण हे आज सचिव आहेत माझ्या संस्थेचे आणि माझी बाकी टीम माझी काम करते, आज व्हॉलेंटियर आहेत, सर्व काम करतात माझ्याबरोबर. तरी सर्व चारकोप रहिवाशांना आवाहन करण्यात येत आहे की या संधीचा नक्की फायदा घ्या, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि यांच्याकडनं जरूर मदत घ्या. धन्यवाद सुधाकरजी आणि श्रीधरजी. थँक्यू थँक्यू. हे आपल्या चारकोपमध्ये